नागपुर के अस्थमा से करीब 1 लाख लोग पीड़ित है, इसलिए आयुक्त ने कचरे की वैज्ञानिक तरीके से प्रक्रिया करने को सर्वोच्च प्राथमिकता प्रदान की है। उनका कहना है कि जन सहभागिता व मनपा के प्रयत्नों से इस समस्या का हल किया जा सकता है। आयुक्त तुकाराम मुंडे ने बुधवार को सुबह 9 बजे से भांडेवाड़ी डंपिंग यार्ड का अचानक दौरा किया। उन्होंने कचरा व्यवस्थापन कार्य को समझा। उन्होंने सर्वप्रथम कचरा वजन करने वाली पद्धति की जानकारी दी। इसके बाद कचरे के एक पहाड़ पर जाकर नागपुर वासियों द्वारा संकलित कचरे की जानकारी प्राप्त की है। उन्होंने इस बात पर नाराजगी जताई कि अभी भी मिक्स कचरा भांडेवाड़ी डंपिंग यार्ड में आ रहा है, प्लास्टिक भी अलग अलग नहीं हो रहा है। हैंजर के कचरा कंपोस्टिंग प्रकल्प की भी जानकारी प्राप्त की है। उन्होंने कहा कि नागरिकों को गीला कचरा व सूखा कचरा अलग अलग देना चाहिए, एक साथ कचरा नहीं लिया जाएगा। नागरिकों को कचरा विलगीरण नहीं करने पर जुर्माना भी लिया जाएगा। कचरा संकलन करने वाली कंपनियों को भी अलग अलग कचरा जमा करने के निर्देश दिए गए हैं। मुंडे ने वर्षों पुराना कचरा विलगीरण करने की प्रक्रिया को देखने के बाद कहा कि यदि नागरिकों ने अलग अलग कचरा दिया होता तो आज यह समस्या पैदा नहीं होती। कचरे की वजह से वायु प्रदूषण फैल रहा है। आज बेसिकली नागपूर शहरामधील कचऱ्याचं काय विल्हेवाट लावली जाते हे आपण इथं बघत आहोत। अपेक्षित असं आहे की आपला नागपूरकर ज्या नागरिक आहेत आणि शहरामध्ये जो कचरा निर्माण होतो, घरातला असेल, आपल्या ऑफिसेसमधला असेल, रस्त्यावरचा असेल, त्याचं सायंटिफिक डिस्पोजल होणं गरजेचं आहे। ते सायंटिफिक डिस्पोजल कशा पद्धतीने होईल यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत। आपल्याकडे 2 साईट आहेत पण 2 डंपिंग साईट आहेत, त्यासाठी आपल्याला सायंटिफिक लँडफिल साईट असणं गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं बघितल्यानंतर हे दिसतं की सेग्रिगेशन ॲट सोर्स म्हणजे कचऱ्याचं विलगीकरण जे घरोघरी होणं अपेक्षित आहे ते पूर्णपणे होताना दिसत नाही। सर्वसाधारणपणे 40% आसपास हे फक्त विलगीकरण घराच्या स्तरावर होतं, ते 100% होणं गरजेचं आहे। आपण महापालिकेमार्फत अनेक दिवसापासून काही सूचना केलेल्या आहेत नागरिकांना आणि आता त्याच्यावरती जास्त कडक कारवाई करण्याची गरज आहे। त्याच्यामुळं मी नागरिकांना असं आवाहन केलेलं आहे की आपल्या घरातला कचरा हा ओला आणि सुका या 2 बिनमध्ये द्यावा, जेणेकरून त्याचे 2 परिणाम होत असतात। एक तर आपल्या घरातला जो कचरा वाढत आहे तो कमी होईल आणि दुसरी गोष्ट की ही जी साईट आहे या ठिकाणी ते प्रोसेसिंग करणं सोपं होईल। मिक्स कचरा असल्यामुळे आज आपण जर बघत असाल तर प्लास्टिकपासून बॉटलपासून सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो प्रोसेसिंग होत नाही। आता जवळजवळ 108 एकरची डंपिंग आपल्या 2 ग्राउंड आहेत, त्या डंपिंग ग्राउंड झालेल्या आहेत आणि पुढची जागा आपल्याला भेटणं शक्य नाही आहे। आणि मग नागरिकांना माझं असं आवाहन आहे की पुढच्या जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये 100% कचरा प्रत्येक घराने, प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटनी, म्हणजे ते कमर्शियल शॉप असेल, कॉम्प्लेक्स असेल, ऑफिस असेल, त्यांनी सेग्रिगेट करून कचरा द्यावा। ते जर केलं नाही तर आम्ही फाईन तर लावणारच आहोत, म्हणजे 300 ते अगदी 1000 रुपयापर्यंत आपल्याला फाईन लावता येतो। आम्ही तो एक वेळेस लावू 2 वेळेस लावू इंडिव्हिज्युअली घरावरती लावू। त्यानंतर जर त्यांनी सेग्रिगेशन कचरा दिला नाही तर आम्ही त्यांचा कचरा उचलणार नाही, ही भूमिका नगरपालिका आयुक्त ह्या नात्याने मी घेतलेली आहे। मी ती 100% इम्प्लिमेंट करेल। त्याच्यामुळे नागरिकांना माझं पहिलं आव्हान राहील की आपल्या घरातला कचरा 100% सेग्रिगेट करा, त्याचं विलगीकरण करा। ओला आणि कचरा वेगळा राहील आणि जो ओला कचरा आणि सुका कचरा आहे, सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक वेगळ्या पद्धतीने जर केलं तर पर्यायाने ही आपली जी जागा जास्त जाते ती होणार नाही। याचा पर्यायाने बर्डन हा आपल्या नागरिकावरती येतो, टॅक्सेस वाढणार, प्रोसेसिंग होणार, आपल्या आरोग्यास धोका होणार, याचा सर्व धोका फक्त इथल्या राहणाऱ्या लोकांना होत नाही, इथला नागपूरमधलं एअर क्वालिटी जी आहे ते पूर्ण त्याच्या इथे पोल्यूट होते आणि त्याचा परिणाम होतो। दुसरा जो भाग आहे त्यासाठी आपण सिस्टम तयार केलेली आहे, जे आपल्या एजन्सीज लावलेल्या कचरा उचलण्यासाठी, त्या कचरा उचलणाऱ्या एजन्सीसुद्धा माझ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत की त्यांनीसुद्धा उचलताना सेग्रिगेटेड स्वरूपात कचरा उचलायचा आहे। त्यांच्याकडून काही जर मिक्स असेल तर माझे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे अधिकारी दासरो आहे त्यांच्याकडे कंप्लेंट करू शकता, जेणेकरून अशा जर काही गाड्या असतील की तुम्ही सेग्रिगेटेड कचरा देत आहात परंतु तो मिक्स होतो आहे गाड्यामध्ये, त्याच्यासुद्धा इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेलं आहे गाड्यांनी पूर्ण मिक्स करायचा नाही, जेणेकरून त्याचं प्रोसेसिंग चांगल्या पद्धतीने होईल। आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा अल्टिमेटली आहे की सिंगल यूज प्लास्टिक आपण जे बॅन केलेलं आहे, जरी आपण बॅन केलेलं म्हणतो असं खूप मोठ्या प्रमाणावरती इथं मला दिसतं, हे आपलं डेली कंपोजिशन इथं दिसतं आहे, तर हे सिंगल यूज प्लास्टिक याच्यावरती दोघांनाही फाईन आहे, जे विकणारे आहे त्यांना पण आहे, जे प्रोड्यूस करणारे त्यांना आहे आणि जे वापरणारे आहे त्यांना याच्यावरती आहे। तर माझं नागरिकांना असं आवाहन आहे की आपण हे सिंगल यूज प्लास्टिक वापरणं बंद करा, हे आपल्यासाठी आणि आपल्या वातावरणासाठी, पर्यावरणासाठी हे घातक आहे, तर ते बंद केलं पाहिजे अशा दृष्टिकोनात आपण कारवाई करा। महानगरपालिकेला सहकार्य करा जेणेकरून नागपूर महानगरपालिका नागरिकांना याचा फायदा होणार आहे, त्या दृष्टीने याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो आणि याच्यामध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल।